या रेल्वेच्या रुळांवरून रेल्वे धावतानाचा हा आवाज काळजीपूर्वक आहे का रेल्वे ज्या रुळांवरून जातीय त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल बरोबर हे रूळ सलग नाहीत त्यांच्यामध्ये काही फटी आहेत सांगू शकाल का असे का बरे असेल आपण स्थायू द्रव आणि वायुरूप पदार्थांमधील औष्णिक प्रसरणाबद्दल शिकलो आहे तापमापीमधील अल्कोहोलचे प्रसरण होते आणि तापमापीच्या नळीमध्ये ते वर चढते हवेला उष्णता दिली तर तिचे घनीय प्रसरण होते म्हणजे आकारमान वाढते याच्यामुळे या गरम हवेची घनता तिच्या आजूबाजूच्या हवेपेक्षा कमी होते आणि ती गरम हवा वर जाऊ लागते घनपदार्थांमध्येही औष्णिक प्रसरण होते रेल्वे रूळ आणि पुलांमध्ये यासाठीच फटी असतात ज्यामुळे तापमान बदलानुसार ते सहजपणे प्रसरण किंवा आकुंचन पाहू शकतात वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रमाणात प्रसरण पावतात हा ॲल्युमिनियमचा पत्रा या कागदाला चिकटवला आहे आता ही ॲल्युमिनियमची पट्टी जर मी तापवली तर ती एका दिशेने वाकडी होते उष्णता दिल्यावर होणाऱ्या अल्युमिनियम आणि कागदाच्या प्रसरणाच्या प्रमाणात फरक आहे उष्णतेने अल्कोहोलचे प्रसरण काचेच्या प्रसरणापेक्षा जास्त होते या प्रसरणाचे कारण काय असेल स्थायू अथवा घन पदार्थांमध्ये अणू किंवा रेणू हे अत्यंत जवळ घट्ट बांधले गेलेले असतात त्यांना उष्णता दिल्यावर त्यांच्यातील गतीज ऊर्जा अणू किंवा रेणूंना एकमेकांपासून दूर ढकलते असे एकमेकांशेजारच्या अणुरेणूंच्या ढकलण्याने त्यांच्यातील अंतर थोडेसे वाढते त्यामुळे पदार्थांच्या संपूर्ण आकारमानावरच परिणाम होतो किंवा त्यामुळे संपूर्ण पदार्थाचेच आकारमान वाढते त्याचप्रमाणे कोणत्याही एका विशिष्ट दिशेनेच हे प्रसरण होते असे नसून ते सर्व दिशांना होते आता हा एक ॲल्युमिनियमचा रॉड किंवा दांडा घेऊन मी तो एका लाकडी स्टँडला जोडतो रॉडचे एक टोक घट्ट जोडले आहे त्यामुळे आता ते हलणार नाही म्हणजेच ॲल्युमिनियमचा रॉड आता एकाच दिशेने प्रसरण पाहू शकतो आता ही एक सोपी यंत्ररचना आपण दुसऱ्या टोकाला जोडूया यामुळे ॲल्युमिनियम रॉडचे लहानसे प्रसरण पट्टीवर मोजता येईल जर मी या टोकाला या पद्धतीने ढकलले तर दर्शक काटा वर जातो आता या रॉडला मी पाच मिनिटे तापवतो तापवण्यामुळे त्याचे प्रसरण होते याला अल्युमिनियम रॉडचे रेशीय प्रसरण म्हणतात प्रसरणामुळे अॅल्युमिनियमचा रॉड तर्फेला ढकलतो ज्यामुळे पट्टीवरील दर्शक काटा वर जातो रॉड थंड झाल्यावर आकुंचन पावतो आणि दर्शक काटा पुन्हा खाली येतो आपल्याला माहितच आहे की वस्तूंचे प्रसरण सर्व दिशेने होते हा स्टीलचा चेंडू जर अॅल्युमिनियमचा पत्रा तापवला तर त्याच्या भोकातून जाईल का हो तापवल्यामुळे ॲल्युमिनियमच्या पत्र्याचे सर्व दिशांनी प्रसरण होईल आणि हा चेंडू आरपार जाण्या एवढे त्याचे भोग मोठे होईल आपण याआधी पाहिले आहे की रॉड आणि पट्टी एका किंवा दोन दिशांना कसे प्रसरण पावतात मी जर हा एक ॲल्युमिनियमचा ठोकळा घेतला तर उष्णता दिल्यावर तो सर्व दिशांना प्रसरण पावतो आहे हे तुम्ही कसे तपासाल स्थायू पदार्थ तापवल्यावर त्या पदार्थाला मिळालेल्या उष्णतेने होणाऱ्या तापमानातील बदलाच्या प्रमाणात ते प्रसरण पावतात रेशीय औष्णिक प्रसरणांक हा पदार्थाचा गुणधर्म आहे पदार्थाला उष्णता दिल्यावर त्या पदार्थाच्या प्रसरणाची कमाल मर्यादा अर्थात तो पदार्थ जास्तीत जास्त किती प्रसरण पावेल हे दर्शवणारा अंक म्हणजेच औष्णिक प्रसरणांक तापमानामुळे लांबीत होणारा बदल डेल्टा एल काढू शकतो लांबी गुणिले तापमानातील बदल गुणिले रेषीय औष्णिक प्रसरणांक लांबीच्या दुपटीच्या प्रमाणात क्षेत्रफळ वाढेल तर लांबीच्या तिपटीच्या प्रमाणात घनफळ वाढेल स्थायूंप्रमाणेच द्रवांचेही प्रसरण होते हे अल्कोहोल ठेवलेले भांडे जर मी तापवले तर त्यातील अल्कोहोलची पातळी वाढेल घन पदार्थांप्रमाणे असतो या काचेच्या बाटलीच्या तोंडावर मी हा फुगा लावतो आता मी जर ही बाटली गरम पाण्यात ठेवली तर काय होईल काचेचे तापमान आणि पर्यायाने आतल्या हवेचे तापमान वाढेल त्यामुळे हवेचे प्रसरण होईल आता बाटलीचे प्रसरण होणे शक्य नसल्याने ही हवा फुग्यामध्ये जाईल आणि फुगा फुगेल मी आता एका खोड रबराच्या सहाय्याने काचेच्या बाटलीला बूच लावणार आहे आपण एक पी व्ही सी पाईप घेऊन त्याने हे खोडरबर गोल आकारात कापू आणि फुग्याच्या ऐवजी हे रबराचे बूच या बाटलीला लावू आता मी जर ही बाटली मोठ्या भांड्यात ठेवली आणि त्यात गरम पाणी घातले तर काय होईल काचेच्या बाटलीतील हवेचे प्रसरण होईल आता बाटलीला लावलेल्या बुचामुळे ही हवा बाहेर येऊ शकणार नाही त्यामुळे बाटलीमधील हवेचा दाब वाढत जाईल थोड्या वेळाने रबराचे बूच उडून पडेल किंवा थोड्या वेळाने एकदम बूच निघून जाईल यावरून असे लक्षात येते की वायूला उष्णता मिळून बाटलीमध्ये दाब निर्माण झाला वायूला उष्णता दिल्यास दाब कसा निर्माण होतो हे आता आपण अपरूपण किंवा फेट सिम्युलेशन वापरून शिकूया या भांड्यात आता मी थोडा वायू घेतो भांड्याचे झाकण घट्ट बसवले आहे प्रेशर दाबमापी म्हणजे गेज आपल्या भांड्याच्या आतील दाब दर्शवतो भांड्याच्या आतील तापमान येथे आपण बघू शकतो वायूचे घनफळ आकारमान आहे तेच ठेवले आहे आता जर मी हे भांडे तापवले तर काय होईल बरोबर आतील दाब वाढेल आणि परिणामी झाकण उडून पडेल वायूवरील दाब कायम ठेवून आपण त्याचे प्रसरण मोजू शकतो या घनीय प्रसरणांकाला स्थिर दाब प्रसरणांक असं म्हणतात आपण स्थायू पदार्थ द्रव आणि वायुरूप पदार्थांच्या प्रसरणावर उष्णतेचा काय परिणाम होतो याविषयी चर्चा केली तुमच्या सभोवतालच्या गोष्टींवर उष्णतेचा कसा परिणाम होतो हे शोधा आव्हान तुमच्या आईकडे धातूच्या झाकणाचे काचेचे भांडे आहे त्याचे झाकण खूपच घट्ट बसले आहे आणि तिला काही ते उघडता येत नाही तुम्ही सुद्धा खूप प्रयत्न केला तरीही तुम्हालाही ते उघडता आलेलं नाही अशा वेळी तुम्ही ते सहजपणे उघडण्यासाठी काय कराल आव्हान हा एक फुगा घेऊन तो आपण अॅल्युमिनियमच्या कॅनला जोडूया आता हा कॅन जर मी उकळत्या पाण्यात ठेवला तर काय होईल तुम्ही स्वतः करून बघा आणि तुमची निरीक्षणे तुमच्या मित्रांना सांगून त्यामागील शास्त्रीय कारणांची चर्चा करा